कणकवली शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवली या गावात 6 ठिकाणी रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सुमारे 30,800 रुपयांचा माल लंपास केल्याची नोंद कणकवली पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शिरवल गाव आणि पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे. कणकवली तालुक्यातल्या शिरवल इथल्या लिंग रवळनाथ मंदिर, पोस्ट ऑफिस, रेशनिंग दुकान, वेल्डिंग कारखाना, जनरल स्टोअर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यात लिंग रवळनाथ मंदिरातली बंद फंडपेटी तोडून आतील सुमारे 7,500 रुपये चोरट्यांनी लंपास केले. या मंदिरातली फंडपेटी जत्रेच्या पूर्वी उघडून त्यातली रक्कम गावकऱ्यांनी काढली होती. शिरवल गावच्या वार्षिक जत्रोत्सवात मोठ्या संख्येनं भाविक चाकरमानी दाखल होतात, त्यामुळे फंडपेटीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होते. त्याचप्रमाणे या गावात विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दरवाजाची कडी आणि कुलूप तोडून मंदिराच्या दानपेटीतली सुमारे 600 रुपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरी करून विठ्ठल मंदिरातील दानपेटी मंदिरापासून सुमारे 150 मीटर अंतरावर टाकलेली पोलीस तपासात आढळली. रवळनाथ मंदिराच्या शेजारी इथले रहिवासी अशोक शिरवलकर यांचं जनरल स्टोअरचं दुकान सुद्धा फोडण्यात आलं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय शिरवलच्या इमारतीत असलेल्या पोस्ट ऑफिस आणि रेशनिंग दुकानालाही चोरट्यांनी आपला निशाणा बनवत दरवाजाची कडी आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि आतले कागद आणि सामान पसरून टाकलेले पोलिसांना आढळले. पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर आणि रेशनिंग दुकान या ठिकाणी झालेल्या चोरीची रक्कम समजू शकलेली नाही. जनरल स्टोअरच्या पाठीमागे असलेल्या चेतन कृष्णा शिरवलकर यांच्या मालकीच्या वेल्डिंग कारखान्यातील ड्रिल मशीन, ग्राइंडर, हॅम्बर आणि इतर साहित्य मिळून सुमारे 22,700 रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याबाबतची फिर्याद शिरवल ग्रामस्थांनी कणकवली स्थानकात दिली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्यासह कणकवली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. ओरोस इथलं श्वान पथक आणि ठसेतज्ञ महेश पोटफोडे यांच्या वतीनंही तपास करण्यात आला. चोरी करताना वापरलेला लाकडी दांडा आणि देवळातला नारळ फोडण्यासाठी वापरण्यात येणारा सुरा कणकवली पोलिसांना तपासाच्या वेळी आढळला आहे. शिरवलगाव कणकवलीपासून दक्षिण पूर्व दिशेनं साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी 2 मंदिरे म्हणजे विठ्ठल मंदिर आणि रवळनाथ मंदिर, त्याबरोबरच रेशनचं एक दुकान, अन्य एक दुकान, आणखीन पोस्ट ऑफिस या ठिकाणी दरवाजाची कुलपं तोडून त्या ठिकाणी चोरी झालेली आहे. चोरीची मालमत्ता साधारणतः 30-35 हजाराच्या आसपास आहे. मूल्यमापन अजून सुरू आहे. घटनास्थळी ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि डॉस्कॉड घेऊन गेलेला आहे. चोरीचा आढावा घेता असं दिसून येते की नक्कीच चोरांनी वाहनाचा वापर केलेला आहे. त्यांची संख्या एक किंवा एकापेक्षा जास्त पण असू शकते. चोर म्हटले तर साधारणतः जी चोरीस गेलेली प्रॉपर्टी आणि जे तिथलं घटनास्थळचं जे पाणी केले असतात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच असावेत अशी शंका, दाट शंका आहे आणि त्या दृष्टीने आणखीन तपास सुरू आहे. आज शिरवलमध्ये 5 ते 6 ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी चोरी झालेली आहे. त्या चोरीची चोरीची माहिती कळताच शिरवल ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि त्या चोराबद्दल कणकवली पोलीस स्टेशनमार्फत चौकशी चालू आहे आणि ती लवकरात लवकर त्याचा खुलासा व्हावा, त्या चोरांना जेरबंद करावे अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. जेव्हा मी आले अगोदर मी घरी असताना मला कॉल आला साईडच्या घरातनं की असं असं झालं आहे पोस्टात जावं म्हणून, तेव्हा मी तात्काळ निघून आले. बघितलं तर लॉक बाहेरचं तोडलेलं होतं. आतमध्ये येऊन बघितलं तर आतमधच्या कबाटांचे लॉकर्स तोडलेले होते. कॅश वगैरे मी काहीच ठेवली नव्हती, ती माझ्या ताब्यात होती. बाकी आमचं या व्यतिरिक्त काहीही गेलेलं नाही. मी सकाळी 9 वाजता इथे कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आलेलो होतो. त्यावेळी इथे म्हणजे दरवाजा तर लॉक उघडायला गेलो होतो, लॉक तुटलेलं होतं आणि लॉक बघितल्याने दरवाजा उघडा होता. म्हणून मी आतमध्ये जाऊन बघतो तर माझी मशीन म्हणजे ग्राइंडर ड्रिल मशीन मी बॅगेमध्ये ठेवलेली, ती म्हणजे मला ती मशीन दिसली नाही. म्हणून मी पुढे जाऊन तिथे चौकशी केली. तिथे बघितलं तिथे सर्वजणांचं जवळपास 4-5 जणांचं तिथे हे झालेले होते, चोरी झालेले होते एवढं मी पाहिले. ग्राइंडर जवळपास तिने ड्रिल मशीन 3,000 रुपये, ग्राइंडरची जवळपास नाही म्हटलंच तरी 3,500 रुपये किंमत असेल आणि हॅम्बर मशीन 5-6 हजारपर्यंत असेल एवढं. आमचं गाव शिरवल, शिरवल लिंगरवनाथ प्रसन्न देवस्थान हे आमचं देवस्थान खाजगी स्वरूपात म्हणजे ट्रस्टी नाही. आमच्या मंदिरातील काल रात्री आमची दानपेटी होती, त्याच्यातली काही रक्कम चोरी गेलेली आहे. अंदाजे ते 5 ते 6 हजार रुपये तरी असतील. आम्ही 20 डिसेंबरला आमची जत्रा झालेली आहे, जत्रेच्या अगोदर आम्ही पेटी खोलली होती, त्याच्यानंतर आमची ती कॅश त्या पेटीमध्येच होती. आणि बाकी पण आमच्या इतर गावात पण आमच्या पोस्ट ऑफिस, रेशनिंग धान्य दुकान, शिरवलकर यांचं दुकान आणि
सुटोवा रुक्मिणीचे मंदिरातली दानपेटी ह्या बऱ्याच वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. सदर आमच्या ही चोरी गेल्याची पोलिसांनी ताबडतोब दक्षता घ्यावी आणि चौकशी करावी. शिरवल गावात अशी घटना पहिल्यांदाच घडली असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या सर्व प्रकारामुळे शिरवल आणि पंचक्रोशीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. कोकण नऊ साठी कणकवलीहून परेश कांबळी.